नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं बारकं निरीक्षण केलं तर कुठे कमी दाब किंवा डिप्रेशन चक्रीवादळ अशी सध्या कुठलीही परिस्थिती या उपग्रह छायाचित्रामध्ये दिसत नाही एक डब्ल्यू डी आहे बाकी भारतीय हवामान खात्याकडून कुठल्याही प्रकारचा अलर्ट या ठिकाणी दिलेला नाही परंतु वातावरणात बदल होणार आहे म्हणून त्या संदर्भातलीही अपडेट आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा जोर तसा कमी आहे परंतु मराठवाडा विदर्भ काही भागात पावसाचं वातोरण तयार होतं आहे आपण जी एफ एस मॉडेल जर बघितलं तर हवामानात बदल झालेला आहे शेतकऱ्यांची पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओरड आहे दक्षिण मराठवाड्यामध्ये ओरड आहे की आम्हाला पाऊस नाही सर आम्हाला पाऊस कधी होणार तर मला वाटतं उद्यापासून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाचा प्रभाव वाढायला हरकत नाही यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर धारासिव बीड नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र त्या तुलनेत धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण थोडं घटण्याची शक्यता आहे इतरत्रही विरळ स्वरूपात स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडणार आहे सव्वीस तारखेचा अपडेट जर बघितली तर विदर्भाच्या उत्तरेला म्हणजे यामध्ये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वर्ध्या जिल्ह्याच्या उत्तरेला पावसाचा प्रभाव कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव थोडा उत्तरेला कमी होणार आहे परंतु संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे विदर्भाच्या दक्षिणी भागात यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली काही प्रमाणामध्ये वर्ध्याच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण राहणार आहे सत्तावीस तारखेला विदर्भातून पावसात जोर कमी होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातही पावसाचा जोर दक्षिणी भागात वाढेल मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळतील मग यामध्ये कोल्हापूर आहे सातारा सांगली आहे सोलापूर आहे पुणे आणि नगरचा काही दक्षिणी भाग आहे पूर्ण पुण्याचा पूर्वेकडील भाग आहे या ठिकाणी पावसाचा प्रभाव वाढणार आहे नाशिक जिल्ह्यातही पाऊस पाऊसही छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातसुद्धा विरळ पावसाचं वातावरण राहणार आहे पावसाचं प्रमाण आपल्याला अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वाढताना दिसतं आहे आणि मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये पुन्हा मोठे पाऊस होणार आहेत नद्यांना पूर येणारे पाऊस किंवा तलाव भरणारे पाऊस बंधारे भरणारे पाऊस हे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात होताना दिसतील म्हणजे आता सोलापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धाराशिव लातूरमध्ये जे पाऊस कमी आहे याचं प्रभाव आपल्या लक्षात यायला असेल की सव्वीस पंचवीसपासूनच वाढतो आहे आणि चांगल्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे एकोणतीस तारखेचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं आहे की मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा थोडा भाग आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामध्ये खूप मोठं पावसाचं क्षेत्र आपल्याला एकोणतीसला दिसणार आहे तीस तारखेला देखील विदर्भातील उत्तरेकडून पाऊस कमी होतो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडणारे अजून सांगली जिल्ह्यामध्ये सातारामध्ये सोलापूरमध्ये लातूरमध्ये धाराशिवमध्ये बीडमध्ये नांदेडमध्ये अजून पाऊस होणार आहे चांगल्यापैकी एक ऑक्टोबरला मध्य भारतावर थोडं एक कमीदाबाचं क्षेत्र सरकत असल्यामुळे पुन्हा एकदा पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होईल मान्सूनच्या प्रगतीत अडथळा निर्माण होईल मात्र या दरम्यान आपण बघतो की दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कायम आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पश्चिम भागात पाऊस कमी झालेला असी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाबाचा प्रभाव वाढणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पुन्हा पावसाचं प्रमाण वाढेल मध्य प्रदेशपर्यंत पुन्हा पाऊस सरकणार आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास दाखवताना भारतीय हवामान खात्याला मर्यादा येणार आहेत चार तारखेपर्यंत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर कमीदाबाचं क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी थोड्या मर्यादा येतील परंतु आपण बघतो उत्तर कोकण नाशिकसह उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी चार तारखेला आपल्याला थोडं परतीच्या पावसाचा प्रभाव सुरू झालेला म्हणजे या ठिकाणी आपल्याला मान्सूनची माघार दिसते आहे परंतु जरी देखील बंगालच्या उपसागरामध्ये वादळं तयार झाली तरी परतीच्या पावसाने निर्माण झालेलं सूक्ष्कपणा किंवा कुरडेपणा त्यांना फार पुढे येऊ देणार नाही आणि त्यामुळे मध्य प्रदेशपर्यंतच या कमी दाबांची किंवा वादळांची मदत जाईल पर्यायाने उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आता अठ्ठावीस तारखेनंतर घटत जाण्याची शक्यता आहे मात्र विदर्भाला एक संधी आहे की ऑक्टोबरमध्ये विदर्भात पाऊस पडणार असल्यामुळे अमरावती अकोला बुलढाणा किंवा इतरही जिल्ह्यांच्या काही तालुक्यांमध्ये जो पाऊस कमी पडला आहे त्याची सरासरी भरून जाईल सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड आणि बीड जिल्ह्यामध्ये मुबलक पाऊस होण्याची शक्यता आहे स्कायमेटचा अंदाज धावता घेणार आहोत पंचवीस तारखेला उद्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत पूर्व विदर्भापर्यंत स्कायमेटने पावसाचा प्रभाव दाखवला आहे सव्वीस तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा पावसाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात सत्तावीसलाही पाऊस दाखवण्यात आला आहे याच भागात अठ्ठावीसलाही पाऊस दाखवण्यात आला आहे याचा अर्थ उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भात पाऊस पडणार नाही असं नाही विरळ स्वरूपात भाग बदलत याही ठिकाणी पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत केवळ राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली आणि उत्तरेकडील इतर राज्यांमध्ये आणि पश्चिम गुजरातमधून मात्र पावसाची माघार मान्सूनची माघार होईल एक कमीदाब या भागापर्यंत राजस्थानच्या पश्चिमी भागापर्यंत एकोणतीस तारखेला जात असल्यामुळे मान्सूनच्या माघारीत अडथळा राहील मात्र आपण बघतो की मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात एकोणतीसला मोठं पावसाचं क्षेत्र या मॉडेलने दाखवलं आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण तीस तारखेलाही मोठं पावसाचं क्षेत्र स्कायमेटने दाखवलं आहे आणि मी सा नेहमी सांगत आलो आहे आपल्याला की पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्याने फार उदास होण्याची गरज नाही तुम्हाला पाऊस होणार आहे मान्सूननी माघार जरी घेतली तरी देखील महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र खास करून दक्षिण कोकण आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात हा मान्सून जास्त काळ राहणार आहे त्यामुळे तुमची गरज भागल्याशिवाय मान्सून जाणार नाही आपण बघतो तर ऑक्टोबरपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाच्या प्रमाणात या मॉडेलने घट दाखवली आहे थोडा दक्षिणी भागातून थोडं पाऊस राहील परंतु एकूणच घट निर्माण होते आणि एकूणच महाराष्ट्रातील पावसाचा प्रभावही तीन तारखेनंतर कमी होत जाणार आहे अधिकृतपणे महाराष्ट्रातून मान्सूनची माघार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून आठ तारखेपासून सुरू होईल आपण रात्रीच्या पावसासंदर्भात एक अपडेट घेतो या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील किंवा मध्य महाराष्ट्रातील दक्षिणी भाग मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे चिंचार समुद्रातून एकापाटी एक कमीदाब आता निर्माण होणार आहेत त्यातून काही वादळं काही डिप्रेशन काही तीव्र कमीदाब तयार होऊ शकतात आणि त्यामुळे तीन तारखेनंतरचं वातावरण काय निर्माण होतं हे महत्त्वाचं आहे आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की आजही विरळ स्वरूपात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे हे पावसाचं वातावरण कायम आहे परंतु जवळून जी चक्राकार स्थिती महाराष्ट्रवर येणं अपेक्षित आहे तिचा प्रभाव थोडा कमी होताना दिसतो आहे आणि त्यामुळे पंचवीस सव्वीस तारखेला महाराष्ट्रातील वातावरण थोडं कमजोर होणार आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भागामध्ये मराठवाड्याच्या अग्निनगर धुळ्यापर्यंत पाऊस राहणार आहे म्हणजे आपण चोवी पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार आहे हा भाग बदलत पाऊस असेल मोठे पाऊस महाराष्ट्रामध्ये अजून होणार आहेत खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला अजूनही चांगल्या पावसाचं वातावरण दिसतं आहे त्यामुळे बंधारे भरणं विहिरी भरणं नद्यांना पूर येणं हे अजून पश्चिम महाराष्ट्रात होणं बाकी आहे आणि साधारणपणे आता पश्चिम महाराष्ट्राची गरज भागवणारा पाऊसच मला दिस या मॉडेलने तरी ऑक्टोबरमध्ये फारसं पाऊस उतरून दाखवलेलं नाही आता वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे ऑक्टोबरमध्ये त्यामुळे कमीदाबापाठी कमीदाब तयार होतील यदा कदाचित त्याचे काही कमीदाब दक्षिण भारतावर निर्माण झाले तर ते महाराष्ट्रावर परिणाम करतील परंतु तोपर्यंत महाराष्ट्राची पावसाची गरज भागलेली असेल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय